गाइस तकत ही आ कशी दिसते गाइस मी भंगार भंगार दिसते गाइस तर गाइस तुम्ही इथला व्यू बघू शकता एकदम मस्त आहे मला खूप जास्त आवडतो बघू शकता हे बघा बघा पूर्ण ग्रीन ग्रीन आहे मी दादाला खूप जास्त मिस करते कारण तो नाहीये आमच्या सोबत तर गाइस हिला तुम्ही बघू शकता हिला बघा इसकी शक्ल देख लो गाइस इसको किसी ने लाइक नहीं करना किसी ने फॉलो नहीं करना इसे नहीं करना इसको ब्लॉक कर दो पर गाइस मी आता डेंजर दमलेली आहे तुम्ही बघा माझा लाइनर मस्त मस्त तर ही बघा माझी फिरत फिरत खूप वर आलोय आता आम्हाला अजून वर जायचंय पण गाइस गार्डन मध्ये आलो आहे तर नक्की जावंच लागेल मी तुम्हाला पकवते ना गाइस इग्नोर करा नाही गाइस सिरियसली माझा हा फर्स्ट व्लॉग आहे तुम्ही याला लाइक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राइब करायला विसरू नका हिचं पण चॅनल लवकरच ओपन होणार आहे आणि माझे वाढवायचे नको वाढवायला राहू द्या नाही 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 गाईस असं नका करा आम्ही दोघं सिस्टर आहे सो आमच्या दोघांचे तुम्ही वाढवा आणि गाईस कशी पण असो क्यूट आहे ओ थँक्स तर गाईस तुम्ही बघू शकता खूप भारी व्ह्यू आहे ए बघा 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 इथे ना रिव्हर आहे तुम्हाला दिसते का ग्रीन ग्रीन आहे इथे बॅक साईडला ना रिव्हर आहे आणि रिव्हर खूप मस्त दिसते मला मला असं वाटतंय खाली जायचं आणि खाली जाऊन मस्त खूप सारे फोटोशूट करायचे बट स्टील मी दादाला खूप जास्त मिस करते सो गाईस आता आपण जाणार आहे या रूटला ओके तर गाईस अजून वर सुद्धा जायचा रस्ता आहे पण मी खूप जाम दमलेली आहे सो माझ्यात कॅपॅसिटी नाहीये बट मी जाणार आहे मला खूप साऱ्या रील्स करायच्या आहे सो मी जाणार आहे बघू शकता तुम्ही हे बघा इतका लंबा मोठा रस्ता भूक लागली बाय मी नंतर बोलते हे भूक्कड आहे बका सुरे आमच्या घरातलं खूप भूक्कड आहे भूक्कड आहे ही ना सगळ्यात जास्त भूक्कड आहे माझी बिस्कुट खाऊन गेली ती परवा हा गाईस आय लव्ह स्वीट मला गोड खूप मला असं वाटतं मी कुठेतरी बसावं पण मला ना असं बसण्यासारखं कुठे काही भेटतच नाहीये सो मी आता इथे बसणार आहे पण माझे कपडे खूप जास्त घाण होणार आहे मी जेंटलमॅन दिसतेय नो डॅट हा हो तर मला असं वाटतंय की मी हा फर्स्ट व्लॉग माझा असा बोलिंगच असणार आहे ऑफकोर्स गाईस मला व्लॉगचा काहीच नॉलेज नाहीये व्लॉग मध्ये कसे जीप टाकायचे अँड ऑल मला बिलकुल नॉलेज नाही आहे व्लॉग कसं करतात पण बडबड करायची नुसती सो मी तेच करते गाईस ओ माय गॉड ते बघा 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 वर इतकं जाम भारी आहे ना विचारूच नका पण मला ठीक आहे आपण जाऊया वर हिला पण घेऊन जाणार आहे मी इथे दोन चोट्या धरून तर आपल्याला वर जायचंय मी तुम्हाला वरचं सुद्धा दाखवणार आहे वर काय काय आहे आणि गाईस मी आता माझ्या दादाला खूप डेंजर मिस करते कारण त्याची मीटिंग असल्यामुळे तो आला नाही सो दादा आय मिस यू हा तर आता आपल्याला वर जायचं ओ माय गॉड हे तर खूप भारी प्लेस आहे गाईस हे तुम्ही बघू शकता हे काहीतरी इथे मी खूप सारे रील्स करणार आहे मम्मीच्या फोन मध्ये पण इथे पाल वगैरे असेल नसेल डरके आगे जिथे मला खतरो के खिलाडी मध्ये जायचंय गाईस तुम्ही असं सपोर्ट करा आणि गाईस मी आता खूप मोठे हे बघा तुम्ही वाव व्हॉट अ व्ह्यू यार भंगार आहे पण तुम्हाला दाखवू एक मिनिट दाखवते आम्ही तर आपण कुठे होतो आपल्याला आता खाली जायचंय जे खाली उतरायचंय आणि आपण जाणार आहे आता वर कुठं त्या डायरेक्शनला ओके ही ना एक नंबरची पकाऊ आहे जा हा तर गाईस आपण कुठे होतो आपल्याला वर जायचंय हा तर जाणं मी तीन बोल रही मज्जो गाईस आम्ही गुजराती असं थोडं इग्नोर करा सो गाईस ही माझ्या मागे आलेली आहे नाही नाही तर गाईस आमच्या समोरून एक क्यूटस बेबी असं पडून पडून येत आहे त्याच्या मम्मी पप्पांसोबत खूप क्यूट आहे बट ठीक आहे आपल्याला आपला व्लॉगच कंटिन्यू करायचा आहे तर आपण करणार आपला व्लॉग कंटिन्यू खूप पकवते ना नाही पकवत मी तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघा मी तुम्हाला पूर्ण बडबडी खूप बडबडी हा तर आपण कुठे होतो आपल्याला आज मी खूप डेंजर दमलीये तुम्ही बघू शकता आम्ही किती चोडून आलोय अजून वर जायचंय आपल्याला थोडं नाही भरपूर जायचंय मी फर्स्ट टाइम आलीये सो मला बिलकुल आयडिया नाहीये किती वर जायचंय
बट मी तुम्हाला एक आयडिया देते. मी जेव्हा तिकडनं खाली येईल मी तुम्हाला पूर्ण व्ह्यू दाखवणार आहे की मीन्स कसं आहे. मला ना मी ट्रिपच्याच वेळेस खूप डेंजर दमली होती आणि आता दमतीये, तर तुम्ही बघू शकता आम्ही आलोय बऱ्यापैकी. आम्ही वर आलोय, आय डोंट नो हिल्स हिल आहे की काय आहे, बिलकुल आयडिया नाहीये. अँड गाईज तुम्ही जर इथे आला ना मस्त आयफोन घेऊन या, आयफोन 12 नाही तर आयफोन 11. खूप भारी प्लेस आहे गाईज. आणि फॅमिलीला झाला गाईज, पुढे काहीच नाहीये आहे आहे. अँड गाईज फॅमिलीलाच घेऊन या, नाही फ्रेंड्सला पण घेऊ शकता. हा तुम्ही फ्रेंड्सला पण घेऊ. आणि आता मी तुम्हाला दाखवते ही 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 मांजर बघा कसं झोका खेळते. सो आपण बघूया हिला येतं का झोका खेळता. आता मी माझी सायको बहीण आहे तिला दाखवते ती कशी खेळते. तिला येत नाही खेळता, मी शिकवलं तिला. सेकंड स्टँडर्ड मध्ये होती ना तेव्हा आमच्या घराकडे खूप मस्त गार्डन होतं आणि मी खूप झोका खेळलेली आहे. ते मीने शिकवलंय तिला. हो इंस्टाग्राम आयडी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईल. तिथे जाऊन तुम्ही नाही नाही इट्स टोटली रॉंग. चला गाईस फार झोका खेळून झालाय. एक सेकंड तुम्ही थांबा, मी तुम्हाला आता माझी सिस्टर दाखवणार आहे ती कसं खेळते. होल्ड तर गाईस तुम्ही बघू शकतात मी आता थोडं सावलीमध्ये आलेली आहे कारण मी खूप जास्त दमलेली आहे. अँड मला असं वाटतंय की मी आता कुठेतरी बसावं आणि मला भेटलेलं आहे मस्त बसायला. सो मी इथं बसणार आहे नाही. अँड गाईस आता मी रुचीला सांगणार आहे मला फिरव. अरे फिराव रे कोई आम्ही या बोल बोल हेल्प करण्यासाठी आ जाओ. तर तुम्ही बघू शकतात मी फिरते मस्त. गाईस मी ला फिरवेल मग मी बस. अजून वर जायचं आहे, मला माहित नाही किती वर जायचंय, मी खूप डेंजर दमली आहे. सो मी थोडा झोक्यावर बसते असं मला वाटते. ठीक आहे बसूया थोडं झोक्यावर. अँड हिला बोललेली मी बॉटल घेऊन ये बट ही ऐकतच नाही. सो मला असं वाटतंय की आपण हे बघा ही मांजर माझ्या माग आहे. अँड मी तुम्हाला सांगते मम्मी नाही तुम्ही बघू शकतात. आणि आमच्याकडे ना एक छोटा बेबी आलेला आहे. हॅलो बाबा हाय व्हॉट्स युअर नेम. ये ना ये इकडे ये बघा आम्ही व्लॉग करतो. हर्षल नाव आहे. हे बघा ये इकडे. हे बघा आमच्याकडे एक छोटा फ्रेंड आलाय. आमचा छोटा फ्रेंड आहे क्यूट आहे. तुझं नाव काय बाळा. हर्षल. याचं नाव हर्षल आहे. छोटासा क्यूटसा बघा न्यू फ्रेंड भेटलेला आहे. बाळा थोडा मास्क काढ ना. हे बघा किती हँडसम आहे, किती डॅशिंग आहे, क्यूट आहे. छोटे ज्या ज्या मुली याला पण लाईक करून द्या आमच्या छोट्या फ्रेंडला. हॅलो बोल से हॅलो. बघा त्याच्या हातात मस्त चॉकलेट आहे. यो चॉकलेट खातो मुलगा. तर गाईस तुम्ही बघू शकतात. नको थँक्यू. बघा तर गाईस माझ्या क्यूट फ्रेंडने मला चॉकलेट दिली गिफ्ट. हॅलो नको बाळा इट्स ओके. तर गाईस आपण आता जाणार आणखीन वर. आपल्याला आपला व्लॉग कंटिन्यू करायचा आहे. मी तुम्हाला प्रॉमिस केलेला आहे की मी तुम्हाला जेव्हा वरनं खाली येईन तेव्हा तुम्हाला मी फुल म्हणजे जितकं गार्डन आहे ना पूर्ण दाखवणार आहे. हा गाईज आमचा जो क्यूट फ्रेंड होता त्यांनी आम्हाला चॉकलेट दिलेली आहे पण यांनी इने काय घेतली नाही मी चॉकलेट. कारण गाईज कधीही लहान मुलांना कुठली गोष्ट घेण्यापेक्षा त्यांना दिलेली बरी. आणि ही भोकड आहे चॉकलेट लावाल आहे.
आय एम ऑल्सो चॉकलेट लवर पण मी मोठ्या कडनंच घेते फक्त चॉकलेट. मी कधीच लहान्याकडनं चॉकलेट वगैरे घेत नाही. आणि गाईस मला ना इतकं जाम पाय दुखतात ते बघा, खूप डेंजर पाय दुखतात ते माझे. ठीक आहे आपण जाणार आहे वर. गाईस तुम्ही प्लीज इंस्टाग्रामला माझे फॉलोअर्स लवकर वाढवा, इतके वाढवा की मला स्वाईप अपचं ऑप्शन यायला हवं. गाईस माझ्याकडे पण बघा थोडं. मी काय बघू, नका नका बघू. हो गाईस नाही, इथे खूप झालेले माझ्या पटका नाही. हो नो हो. तर गाईस आम्ही खूप दमलोय, आम्हाला असं वाटतंय आय नीड अ वॉटर. भेटतच नाहीये पाणी कुठं. ठीक आहे जाऊ दे गाईस, आम्ही जाणार आहे. आम्ही आता पूर्ण वर जाऊ गाईस. हे कपल साठी बेस्ट गार्डन आहे, इथे खूप सारे कपल चाललेले. हो हा आम्हाला आणखीन वर जायचंय. बस गाईस माझी कॅपॅसिटी नाही आता. बेटा तू यूटर्न लेलं त्याचे होगा नाही तर. ओ मम्मी मुझे पाणी चाहिए पाणी, मला खूप डेंजर गर्मी होते. बट मी माझी केसरी बनणार गाईस. आणखीन वर जायचंय मला. ओ भाई किती ना उपर जाणार आहे और बतातो तू ऍटलीस्ट. गाईस तुम्हाला माहितीये का इथे लॉयन वर नो जी कॉलेजचे स्टुडंट आहे ना त्यांनी मस्त बाईक घेऊन आलेले केटीएम पल्सर अँड ऑल. केटीएम खूप आवडते. यस आय एम मी केटीएम लव्हर आहे. केटीएम लव्हर आहे मी. आणि खूप मला खूप भारी वाटतंय इथे येऊन. मला आवडतात खूप छान वाटतंय मला इथे येऊन. खूप म्हणजे खूप मी तुम्हाला सांगू शकत नाही. पण गाईस तुम्हाला जर माइंड फ्रेश करायचं असेल ना नक्की या गार्डनला व्हिजिट करा. फक्त तुम्ही जर चांगले झोपून या नाही तर तुमचे पाय खूप दुखणारे. आणि तुम्हाला माझे फर्स्ट म्हणजे हां तुम्ही इथे जेवण सुद्धा करू शकतात. ते इथे जेवणसाठी सुद्धा परमिशन देतात. हा बट आपला कचरा आपणच घर घेऊन जायचा, इथे घाण करायची नाही. गाईस मला भूक लागली, मला ना खाली. आणि ही आता मला माहित नाही आपल्याला किती वर जायचंय. सो ठीक आहे चला तरी वर जाऊया आपण. आणि मला कमेंट करून नक्की सांग मी कशी दिसतेय. आय होप छानच दिसत असेल. कोणी डायन दिसते गाईस, मी समजू शकते तुमच्या भावना. नाही बघा मी खूप सुंदर दिसते गाईस, परम सुंदर दिसते मी. हे पूर्ण ना ती मला वर धग धग माहितीये ना तुम्हाला कुठे असतात तिथे घेऊन जाते. बघा कधीची चालते मी, एक तास झाला मी बिचारी. बघा यार मला पाणी हवं, मला कोणी पाणी देत नाहीये. सो गाईस तुम्हाला कसं वाटलं आमचं एन्जॉयमेंट आणि आम्ही असं एक दुसऱ्यांना चिडवतो. इग्नोर करा. हा आली ही कबाब में हड्डी. आम्ही बोलते ना तुमच्यासोबत मस्त. चला आपल्याला वर जायचंय. चला चल उपर गाईस. आता थोडासा ब्लॉग मी करणार आहे, मग परत ती करणार आहे. आता ही गाईस लाईफ मध्ये नेहमी हसत राहा, खेळत राहा आणि एन्जॉय करत राहा. एन्जॉय करा. आणि जो तुमच्या खिशात मॅस असतो ना तो नक्की अप्लाय करा. आणि हा मी काय बोलत होती काय माहिती विचारली. जाम गर्मी होते. ठीक आहे मी माझा ब्लॉग कंटिन्यू करणार आहे. तुम्हाला आम्ही खाली आल्यावर हे बघा. हो मौसम हाय मस्ताना, बॉयफ्रेंड नसताना. ओ मौसम गाईस मी कशी दिसते, खूप क्यूट दिसते. आय नो डॅट पूर्ण कॅट दिसते. सो तुम्ही कमेंट्स मध्ये सांगा. आणि ही कशी दिसते, मला डायन सारखी दिसते बट तुम्हाला ती क्यूटच दिसते. मी नॉर्मली आहे गाईस, ही माझ्यापेक्षा गोरी आहे गाईस. थँक्यू. जाऊ मी पण काही कमी गोरी नाहीये, मी पण गोरीच्या कॅटेगरी मध्ये येते. तर आम्ही आता जोर आलोय चिंकत चिंकत. यो गाईस मी आता खूप दमले. हे गार्डन संपलं आहे. सो आम्ही खाली जात आहोत. चला गाईस तुम्हाला हा पूर्ण
नंतर भेटू.